झी 24 तास एक पाऊल पुढे। शरद पवार आज संध्याकाळी सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। राष्ट्रपती पदाच्या नावासंदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी शरद पवार सोनिया गांधींची भेट घेत आहेत। या चर्चेमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात प्रामुख्यानं चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज संध्याकाळी शरद पवार सोनिया गांधींना भेटणार आहेत। यासंदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। झी 24 तासचे इनपुट एडिटर आशिष जाधव आपल्यासोबत आहेत। आशिष, आपण बघतोय आज संध्याकाळी शरद पवार सोनिया गांधी यांना भेटणार आहेत, काय नेमका अजेंडा असेल त्यांच्या भेटीचा? भूषण, आपल्याला माहिती आहे की सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे, त्याचबरोबर देशामध्ये मध्यावधी निवडणुका होतील की काय याचीही चर्चा जोरात आहे। आणि नेमकं अशाच वेळी जेव्हा एकीकडं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि शरद पवार हे युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राष्ट्रपती निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जो कोणी युपीएकडे उमेदवार निवडला जाईल तो सर्वसंमतीनं निवडावा, त्यासाठी सर्व पक्षांचं मत लक्ष काँग्रेसला जाणून घ्यावं हा आग्रह राष्ट्रवादीचा आहे। आणि ही सुद्धा भूमिका राष्ट्रवादीकडून सोनिया गांधींच्या भेटीत मांडली जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच ही भेट होऊ घातली की काय अशी शंका येते आहे। तसंच 16 तारखेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं हे स्पष्ट केलेलं आहे की 16 एप्रिलला ते एक शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढतायत। हा मोर्चा विशेषतः जे निर्यात धोरण आहे केंद्र सरकारचं याबाबत सरकारनं फेरविचार करावा यासाठी आहे। तसंच खतांच्या ज्या किमतीत वाढ होते आहे सातत्याने त्या किमती आटोक्यात आणावा अशीही राष्ट्रवादीचा आग्रह आहे। त्याचबरोबर शेतमालाच्या ज्या किमान आधारभूत किमती आहे त्या सुद्धा नियंत्रणात राहाव्यात, त्या शेतकऱ्यांना ज्यादा भाव देणाऱ्या असाव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। ही सर्व राष्ट्रवादीचे जे प्रयत्न चाललेले आहेत शेतीमालाबाबत किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा म्हणून जे केंद्र सरकारचं धोरण असावं याबाबतचं जी राष्ट्रवादीची भूमिका आहे ती भूमिका घेऊन आज शरद पवार सोनिया गांधींना भेटतायत। आजच्या या बैठकीमध्ये या दोन नेत्यांमध्ये यावर तर चर्चा होणारच आहे, पण त्याचबरोबर राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आघाडी आहे त्यामध्ये सुद्धा संबंध ताणले गेलेले आहेत, त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। भूषण, निश्चित। आणि एकीकडे आपण बघितलं आशिष की जसं तुम्ही म्हणालात की अनेक अर्थांनी ही भेट महत्वाची ठरण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रपती पदाबरोबरच राष्ट्रवादीकडनं जो विरोध होतोय विशेषतः काँग्रेसच्या वेगवेगळ्या निर्णयांना असेल किंवा काँग्रेसच्या भूमिकेला असेल, तर एकीकडे विरोध आणि आता एकीकडे सोनिया गांधींची भेट यातनं नेमकं काय पुढे असं वाटतंय? भूषण, खरं तर आज शरद पवार जी भूमिका घेऊन सोनिया गांधींना भेटतायत त्यामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक ही महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच म्हटलेलं आहे की सर्वसंमतीनं उमेदवार निवडावा, काँग्रेसनं अजूनही आपला उमेदवार कोण आहे याचं नाव गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आणि काँग्रेसची जी परंपरा राहिलेली आहे की अगदी शेवटच्या क्षणी उमेदवाराचं नाव जाहीर करायचं आणि सर्वांना सरप्राईज द्यायचं, तसाच प्रकार काँग्रेसकडनं होईल की काय अशी शंका शरद पवारांना वाटते आणि त्याचमुळे राष्ट्रवादीनं हा आग्रह धरलेला आहे की जो कोणी उमेदवार युपीएचा असेल तो सर्वसंमतीनं निवडला जावा, त्यासाठी सर्व घटक पक्षांची मतं जाणून घेतली जावीत आणि हा आग्रह घेऊन शरद पवार आज सोनिया गांधींना भेटतायत। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की शरद पवार हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना महागाईचं खापर त्यांच्या डोक्यावर काँग्रेस नेत्यांनी फोडलं होतं आणि अगदी आता त्याच मागचा वचवा काढण्यासाठी म्हणून की काय 16 तारखेला राष्ट्रवादी पक्षाकडून दिल्लीमध्ये एक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा कशा संबंधी असेल, या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युपीएकडे काय अपेक्षा आहेत, काय मागणी आहेत याचा सुद्धा अजेंडा घेऊन आज शरद पवार सोनिया गांधींशी चर्चा करतील असं बोललं जात आहे। त्यामुळे एकूणच ही बैठक जी होणार आहे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये ही फार महत्वाची मानली जाते। भूषण, धन्यवाद आशिष या सविस्तर चर्चेसाठी। आपण पाहतोय आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत या दोघांमध्ये चर्चा होणार आहे, त्याचबरोबर अनेक विषयांवरती या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते, अनेक अर्थांनी ही आजची जी भेट आहे ती महत्वाची मानली जाते। झी 24 तास एक पाऊल पुढे।